मावळ गोळीबार बारामधल्या मृतांच्या वारसांना सरकारी मदत नाकारली होती असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. मावळ गोळीबाराला आज 2 वर्ष झाली. त्या पार्श्वभूमीवरती वारसदारांना अद्याप मदत दिली नसल्याबद्दल सरकारवरती टीका होती. यावरती भाजप या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत असल्याची टीका अजितदादांनी केली. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ते जाहीर केलेलं होतं. मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये मृतांच्या नातेवाईकांना एकेकाला नोकरी देतो म्हणून सांगितलेलं होतं. त्या काळामध्ये आमचे विरोधी राजकीय पक्ष ज्यांनी ह्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही कशाला ह्यांच्याकडनं नोकरी घेता, कशाला ह्यांची मदत घेता, आणि ती मदत नाकारली, ती नोकरी नाकारली. आणि आता 2 वर्षांनी तुम्ही विचारता काय झालं. जर आम्ही देत असताना नाकारल्यानंतर आम्ही कुणाला द्यायचे, कारण ह्याच्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाने त्याच्यात राजकारण करण्याचाच प्रयत्न केला. झी 24 तास एक पाऊल पुढे.